एस टी एसटी महामंडळाच्या महामंडळाच्या ताफ्यामध्ये ताफ्यामध्ये अखेर अखेर इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बस बस दाखल दाखल झाली झाली आहे. आहे. एस एस टी टी महामंडळाच्या महामंडळाच्या ताफ्यात ताफ्यात ही ही पहिलीच पहिलीच इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बस बस दाखल दाखल झाली झाली असून असून शिवसेना शिवसेना पक्षप्रमुख पक्षप्रमुख उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या यांच्या हस्ते हस्ते आणि आणि परिवहन परिवहन मंत्री मंत्री तसेच तसेच एस एस टी टी महामंडळाचे महामंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष दिवाकर दिवाकर रावते रावते यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली अध्यक्षखाली अध्यक्षखाली झालेल्या झालेल्या समारंभात समारंभात लोकार्पण लोकार्पण करण्यात करण्यात आला. आला. ही ही बस बस एकदा एकदा चार्ज चार्ज केल्यानंतर केल्यानंतर किमान किमान 300 किलोमीटरचा किलोमीटरचा पल्ला पल्ला गाठते. गाठते. ही ही बस बस जवळच्या जवळच्या दोन दोन शहरांमध्ये शहरांमध्ये लवकर लवकर चालवली चालवली जाणार जाणार आहे. आहे. एसटीमध्ये लवकरच लवकरच अशा अशा साधारण साधारण 150 150 बसेस बसेस दाखल दाखल होणार होणार आहेत. आहेत. तसेच तसेच या या पर्यावरण पर्यावरण स्नेही स्नेही बसेस बसेस एसटी एसटी महामंडळात महामंडळात दाखल दाखल करण्याची करण्याची सुरुवात सुरुवात करून करून दिवाकर दिवाकर रावते रावते यांनी यांनी एसटी एसटी महामंडळामध्ये महामंडळामध्ये कायापालट कायापालट करण्याच्या करण्याच्या निर्णयाच्या निर्णयाच्या दिशेने दिशेने अनेक अनेक महत्वाचे महत्वाचे पाऊल पाऊल घेतल्याचं घेतल्याचं उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे म्हणाले. म्हणाले. शिवनेरीनंतर शिवनेरीनंतर शिवशाही शिवशाही आणि आणि विठाई विठाई बसच्या बसच्या यशानंतर यशानंतर विद्युत विद्युत बस बस ही ही शिवाई शिवाई नावाने नावाने ओळखली ओळखली जाईल जाईल अशी अशी घोषणा घोषणा रावते रावते यांनी यांनी केली. केली. तसेच तसेच विद्याविहार विद्याविहार येथे येथे एसटी एसटी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवासस्थाने सेवानिवासस्थाने निवासस्थाने निवासस्थाने बांधण्यात बांधण्यात येणार येणार असल्याचं असल्याचं ते ते यावेळी यावेळी देखील देखील म्हणाले. म्हणाले.